बातमी हिंगोलीतून. हिंगोलीमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं होतं आणि या नुकसानीची मदत रखडली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये सुमारे 3 लाख शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं. आचारसंहितेमुळे ही रक्कम रखडलेली आहे. 419 कोटींची आता जिल्ह्याला कधी मदत मिळणार याची प्रतीक्षा लागली आहे. हिंगोली जिल्ह्याला मध्ये सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीत पिकांचं अतोनात नुकसान झालं आणि या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार असून त्यासाठी जिल्ह्याने 419 कोटींची मागणी शासनाकडे नोंदवली होती. मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे ही रक्कम रखडली होती आणि आता आचारसंहिता शिथिल झाली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा लागली आहे. या अतिवृष्टीनंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शेत जमिनी खरडून गेल्या, उभं पीक वाहून गेलं, जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने हाहाकार उडवला. या नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगामच बाधित झाला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे केले, त्यामुळे जिल्ह्यामध्ये 2,95,171 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं असल्याचं समजलं. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या उद्देशाने जिल्ह्याने 419,48,21,306 रुपयांच्या निधीची मागणी प्रशासनाकडे नोंदवली होती. मात्र ही रक्कम कधी मिळणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. आतापर्यंत आपल्याला म्हणजे जे पंचनामे झालेले आहेत त्याच्यामुळं कुठलंही आपल्याला मदत मिळालेली नाही. आजूबाजूचे जवळपास आमचे शेतकरी बरेच शेतकरी आहेत, त्याचे कुठल्याही प्रकारचं त्याला म्हणजे काही मदत मिळालेली नाही सरकारकडून. आणि इलेक्शन लागल्यामुळं आता याच्या पुढे तरी सरकारनं त्यांचं शेतकऱ्याकडे पाहावं ही आमची मागणी आहे थोडी. हा गेल्या वर्षी सगळा खूप वर्षा पावसाळा झाला ना, आपला जिल्हा खरंमध्ये अतिवृष्टीत बसायला पाहिजे होता आणि ते जिल्हा अतिवृष्टीत बसला नाही. आता तसे तर वास्तविक पाहता 3 आमदार सत्तेतले आता आपल्या जिल्ह्यामधले, तिथं तुमचा ते पानाजीराव मुटकुळे, नंतर आपला कळमनुरीचा आमदार संतोष बांगर आणि आमच्या वसमत तालुक्याचे राजूभैया, हे तिन्ही आमदारांना म्हणजे ऍक्टिंग बाज आमदार होतं. आता ते कुठं घोडं मरलं की काय नाही, काय नाही, माल नाही, आपले आळ्या पड, हे पड, ते पड, बिकट भाव नाही मालाला, सगळं जंभीर कारभार आहे. काही जणांचे झाले आणि काही जणांचे नाही झाले, असं आहे ना. आले नाही ते अजून, अजून काही म्हणजे येईल येईल फक्त म्हणालेत. मग आता कधी येणार हे आपल्याला काय माहीत आहे.